साधारणपणे 4,136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून बाहेर काढण्यात येतो. एवढे जर शिक्षकांना बाहेर काढले गेले तर मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही. मला पहिला प्रश्न पडतो, निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असते? दरवर्षी जर तुम्ही निवडणुका आल्यानंतर जर समजा असल्या प्रकारच्या जर गोष्टी काही गडबडीत जर करणार असाल तर निवडणूक आयोगाचं काम काय असतं 5 वर्ष? शारदाश्रम महाविद्यालयाचे पालक माझ्याकडे आले होते आणि आता त्यांच्या शाळेला एक नोटीस आली. आणि पहिली ते चौथी ज्या सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्यांनी सरकारने निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त यांनी त्यांना बोलवून घेण्यात आलं आहे. किती काळासाठी किती वेळेसाठी याच्या काही मर्यादा तरी दिलेल्या नाही. हे शिक्षक काढून घेतल्यानंतर त्या मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही. आणि आत्ता माझ्या हातात जो पेपर आला त्याच्यानुसार साधारणपणे मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेत मुंबई शहरात साधारणपणे 4,136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून बाहेर काढण्यात येतो. एवढे जर शिक्षकांना बाहेर काढले गेले तर मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही. मला पहिला प्रश्न पडतो, निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असते? जर दरवर्षी जर तुम्ही निवडणुका आल्यानंतर जर समजा असल्या प्रकारच्या जर गोष्टी काही गडबडीत जर करणार असाल तर निवडणूक आयोगाचं काम काय असतं 5 वर्ष? असल्या प्रकारच्या कुठच्याही अरेंजमेंट्स असल्या प्रकारची कोणतेही लोक हे तयार का नाही करत? हे आयत्या वेळेला या शाळांवरती हा हे दडपण का आणतात? आणि त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे त्यांनी हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे जिल्हाधिकाऱ्यांचं आणि ह्यांचं कोण तुमचे निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त सर्व निरीक्षक शाळा प्रशासकीय अधिकारी अधीक्षक हे सगळे शाळांमधले उपशिक्षण अधिकारी यांनी सोबतच्या येथील कर्मचाऱ्यांना सदर हे आदेश अवगत होतील व त्यानुसार संबंधित कर्मचारी उद्या 10 वाजता संबंधित निवडणूक कार्यालयात हजर होतील याची दक्षता घ्यावी. अन्यथा संपूर्ण जबाबदारी आपली राहील. नमूद पत्रासंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या 10 वाजता हजर व्हावे. हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. या शिक्षकांवरती शिस्तभंगाची कारवाई सरकार करणार. मला असं वाटतं की हे निवडणूक आयोगावरती शिस्तभंगाची कारवाई का नाही करत? निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असतो? या देशात निवडणुका येणार हे काय माहीत नव्हतं का? अचानक निवडणुका आल्यात का? जर निवडणुका दर 5 वर्षानंतर येतात, लोकसभेच्या येतात, विधानसभेच्या येतात, तुमच्या महानगरपालिकेच्या येतात, तुमची यंत्रणा तयार नको का? दर वेळेला आपलं काहीतरी नवीन काहीतरी बाहेर काढायचं आणि वाद निर्माण करायचे ह्याची काय आवश्यकता आहे का? आता हे होत त्या मुलांचा काय दोष? आणि शिक्षक हे काय म्हणजे यांच्या निवडणुकीच्या कामं करण्यासाठी म्हणून आलेत का? शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आले. मी आज आता मी आमच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलत होते. आमची बैठक आहे सकाळी. आमचे लोक निवडणूक आयोगाशी तातडीने बैठक बोलून घेतील, त्यांची एक अपॉइंटमेंट घेतील, त्यांच्याशी बोलून घेतील. आणि माझी त्याच्यानंतर माझी शिक्षकांना विनंती असेल, कुठेही तुम्ही रुजू होऊ नका, तुम्ही विद्यार्थ्यांवरती लक्ष द्या. विद्यार्थी घडवणं हे शिक्षकाचं काम आहे. निवडणुकीचे काहीतरी कामं करत बसणं हे काही शिक्षकाचं काम नव्हे. त्याच्यामुळे त्याची यंत्रणा निवडणूक आयोगाने आयुक्तांनी कोणीची असेल त्यांनी त्याची निवडणूक आयोग निवडणुकीची तयारी करावी. लोक नवीन त्यांनी नियुक्त करावेत, त्यांना प्रशिक्षण द्यावं. परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नये. आणि मला बघायचं नाही कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करते.
निवडणुकीसाठी म्हणून त्यांनी जो ह्यांनी जो अर्ज केलेला आहे या लोकांनी निवडणूक आयोगाने, त्याच्यामध्ये कोर्टाने असं सांगितलं की 3 दिवस ट्रेनिंगसाठी आणि 2 दिवस पोलिंगसाठी एवढंच फक्त आम्ही परवानगी देऊ, अन्यथा बाकीची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे कोर्टाचा पण आदेश आहे सांग, पण हे आत्तापासून लोकांना सांगतात की रुजू व्हा आणि 3-3 महिने यांना पुढे शिक्षक यांना हवेत. कशासाठी हवेत? त्याच्यामुळे निवडणूक आयोगाची आयुक्तांशी बोल चर्चा करू आणि त्याच्यानंतर मी आपल्याला पुढे काय करायचं चालू. सर, पण मध्यंतरी काही संघटनांनी याच मुद्द्यावरून, ज्या शिक्षक संघटना आहेत मुंबईतल्या किंवा राज्यभरातल्या, त्यांनी प्रयत्न केला की ते सगळे संघटित होतील, परंतु त्यांना असं कणखर नेतृत्व मिळालं नाही आणि त्यामुळे तो प्रश्न पुन्हा एकदा थंड बसतात. जाऊन विचारूच ना निवडणूक आयोगाला, विचारू की तुम्ही 5 वर्ष काय करता, निवडणूक आयोगाला असं काय काम असतं. निवडणुकीचा आयुक्त जो कोण असतो, बरोबर आहे, तो तर 5 वर्ष तिकडेच असतो ना, मग तो काय करतो? यांना 5 वर्षामध्ये यंत्रणा उभी करता येत नाही का? आणि निवडणुका आल्यानंतर तुम्ही बोजा टाकताय या लोकांवरती, ही कुठची पद्धत? तुम्हाला माणसांना उभी करतायत. पर ही काय पहिली निवडणूक आहे का देशातली? किंवा आता आम्हाला समजतच नाही किती लागणार आहेत लोक आणि काय लागणार लोक, इतक्या निवडणुका झाल्या. तुम्हाला किती माणसं लागतात, कशाला माणसं लागतात, केव्हा माणसं लागतात, सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि कडक कारवाई केली जाईल. अरे, मला असं निवडणूक आयोगावरती कडक कारवाई केली पाहिजे. 5 वर्ष झोपा काढता आणि निवडणुकीच्या तोंडावरती जागे होता. आधी तर काम काय असतं ना? सर, मुंबई के लिए नहीं है, महाराष्ट्र की है. तो बात तो महाराष्ट्र की हो. मेरे हाथ में अभी जो पर्ची आई है वो मुंबई की है, लेकिन बाकी जगहों से भी वहाँ पे जो शिक्षक हैं उनको भी यही नोटिस गई होगी. तो सारी चीज़ों के बारे में बात होगी. काही शाळेच्या शिक्षकांवर FIR देखील झाल्याचं अशी उत्तम माहिती आहे. काय आलेली सर, उद्या चुनाव का है, क्या आप इस चुनाव में NDA में शामिल होने वाले, ऐसी चर्चा की, क्या सही गलत? महत्त्वाचा मुद्दा उद्याच होणार आहे महाराष्ट्राचा आहे म्हणून विचारते की विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे आरक्षणाच्या संदर्भात 2 दिवसीय. काही होणार नाही, हा विषय राज्याचा नाहीच आहे.